महामारी के रहते नहीं हो रहा छात्रों का शैक्षणिक विस्तार, छात्रों का अभी मानसिक खचीकर होती दिख रहा है। ऑनलाइन प्रणाली में शैक्षणिक दृष्टि से विस्तार नहीं हो रहा है। स्कूल शुरू करने से छात्रों का शैक्षणिक विस्तार हो सकता है। कोरोना रहते सभी जगह इस महामारी का असर दिखा है, तब शैक्षणिक दृष्टि से छात्रों को काफी नुकसान हुआ है। इसके रहते अभी आने वाले शैक्षणिक सत्रों में छात्रों का नुकसान नहीं होना चाहिए, इसलिए अभी आने वाली भावी पीढ़ी के लिए कोरोना के रहते शैक्षणिक दृष्टि क्या होनी चाहिए, किस प्रकार छात्रों को पढ़ाया जाए, इस बारे में हिंगनघाट शहर के कुछ शिक्षकों प्राध्यापकों ने अपने विचार BCN न्यूज से साझा किए। आज की शैक्षणिक परिस्थिति में किस प्रकार ऑनलाइन स्कूल में दिक्कतें आ रही, किस प्रकार छात्रों को अध्ययन हो रहा है, सभी बातें इस दौरान उन्होंने बताई। कृष्णाजी कलोडे, मुख्याध्यापक नवकेतन विद्यालय जामनी। आपल्या भारतात नवे जगात महामारीचं फार मोठं संकट आलं आहे आणि त्यामुळे लोकांच्या हितासाठी, विद्यार्थ्यांच्या हितासाठी आपल्याला शासनाने लॉकडाऊन करणे सुरू केलं। परंतु याचा परिणाम काय झाला? विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी ऑनलाईनची आपण उपलब्ध करून दिली, परंतु वास्तविकतेमध्ये ग्रामीण भागामध्ये विद्यार्थी राहत असल्यामुळे त्यांना इंटरनेटच्या माध्यमातून अनेक अडचणी निर्माण झाल्या आणि त्यामुळे त्यांना शिक्षणाचा पाहिजे तेवढा फायदा झाला नाही आणि म्हणून विद्यार्थ्यांचं एक प्रकारे इथे नुकसान दिसून येत आहे। आणि म्हणून आपण विद्यार्थ्यांच्या हितासाठी, कारण 10वी 10व्या वर्गाची परीक्षा ही फार महत्त्वाची असते, ती प्रथम पायरी आहे आणि म्हणून या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिक्षण मिळणं हे अत्यंत आवश्यक आहे। आणि म्हणून आपण या विद्यार्थ्यांच्या झालेल्या नुकसानाबाबत विचार करून आपल्याला येणाऱ्या सत्रामध्ये आपल्याला शाळा सुरू करण्याबाबत आपल्याला विचार करावा लागेल आणि शासनाने विचार करावा। प्राध्यापक श्रीकृष्ण बोडे, रासू बिळकर महाविद्यालय, हिंगणघाट। आज COVID-19 मुळे शैक्षणिक नुकसानीबाबत आपण बोलत आहोत। मागील मार्च महिन्यापासून टाळेबंदीमुळे संपूर्ण शाळा बंद आहेत आणि शाळा बंद असल्यामुळे इंटरनेटच्या माध्यमातून, ऑनलाईनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवण्याचा प्रयत्न चालू आहे। परंतु काही ठिकाणी इंटरनेट जोडताना मोठ्या अडचणी निर्माण होतात, त्यामुळे जे विषय शिकवल्या जातात ते विद्यार्थ्यांना फारसे कळत नाही किंवा ते जोडले जाऊ शकत नाही। म्हणून वर्षभर जी शैक्षणिक दृष्टिकोनातून जी विद्यार्थ्यांची हानी झालेली आहे ती भरून काढणे तर शक्य नाही, परंतु या माध्यमातून आपण नवीन शैक्षणिक वर्षात जर शाळा सुरू केल्या आणि 2 शिफ्टमध्ये आपण जर या शाळा सुरू करून विद्यार्थ्यांना शिकवलं तर निश्चितच आपण काही प्रमाणात विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळू शकतो। BCN न्यूज के लिए हिंगणघाट से रवी येनोरकर की रिपोर्ट।